सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ऋतुजा, News24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन स्वरूपातच घेण्यात यावी या मागणीसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. 10वीमध्ये शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय. त्यावेळी पोलिसांकडून या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आलाय. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि उस्मानाबाद या शहरांमध्येही आज 10वी आणि 12वीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत, त्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळालाय. महत्त्वाची बाब म्हणजे या आंदोलनामागे हिंदुस्थानी भाऊ या नावाने परिचित असलेल्या विकास पाठक या व्यक्तीचा समावेश असल्याचं कळतंय. हिंदुस्थानी भाऊ हा अनेक प्रकारे सोशल मीडियावर चर्चेत असतो. यावेळी पहिल्यांदाच तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालंय. मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याची घटना आज सकाळी घडली आहे. ही धडक एवढी जोरेची होती की दुचाकीवरील शिक्षक आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झालाय. दत्तात्रय पांचाळ आणि मुलगी प्रतीक्षा पांचाळ अशी मृतांची नावे आहेत. परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद तसंच उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. तर 10वीमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही मुलांची मागणी ऑनलाईन परीक्षा घेण्याची आहे, तर काहींची मागणी ऑफलाईन परीक्षा घ्या अशी आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे, त्यामुळे परीक्षा घेण्यात अडचणी येत आहे असं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्यात. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे गोव्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट येत आहे. आधी उत्पल पर्रिकरांच्या बंडानं भाजपचं टेन्शन वाढलं आणि आता शिवसेनेने उमेदवार मागे घेतल्याने उत्पल पर्रिकरांना आणखीन बळ मिळणार आहे. शिवसेनेचा हा डाव भाजपला चेकमेट देण्यासाठी जरी टाकला असला तरी याचा फायदा उत्पल पर्रिकरांना होणार एवढं मात्र निश्चित झालंय. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका केवळ ऊस उत्पादकांना बसलेला नाही, पण महावितरणाच्या कारभारामुळे नुकसान टळलेलं नाही. लातूर तालुक्यातील भिसे वाघोली शिवारातील शॉर्ट सर्किटमुळे तब्बल 60 एकरातील ऊस जळाल्याची घटना घडली आहे. या भागाच्या लगतच ऊसाचे फड असल्याने 20 शेतकऱ्यांचं यामध्ये मोठं नुकसान झालं आहे. घटनेची माहिती मिळताच विलास साखर कारखान्याच्या अग्निशामक पथकाने ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केलाय. इथे वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. आपण पाहत राहा News24 सह्याद्री. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे 2 दिवसीय नगर आणि नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यावर असताना राज्यपाल महोदयांनी मात्र देवदर्शन करत अनेक मंदिरात जात महापूजा देखील केली आहे. त्यामध्ये शनी शिंगणापूरचे शनी महाराज, शिर्डीचे साईबाबा आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरांचं देखील त्यांनी दर्शन घेतलंय. विशेष म्हणजे या तिन्ही ठिकाणी दर्शन घेत राज्यपालांनी कुटुंबासमवेत महापूजा केली आहे. रविवारी राज्यपाल महोदयांनी शनी शिंगणापूर आणि शिर्डीला जात दर्शन घेतलं आहे. आगामी महापालिका निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण बैठक आज 31 जानेवारी रोजी मनसेच्या उस्मानपुरा येथील कार्यालयात पार पडली आहे. या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे, सरचिटणीस संतोष नागरगोजे, प्रवक्ते प्रकाश महाजन, राज्य उपाध्यक्ष
सतमान सिंह गुलाटी जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जोरदार तयारी सुरू असताना आता मनसेनेही रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे। औरंगाबादच्या विविध प्रभागांमधून कार्यकर्त्यांचं संघटन निर्मितीवर भर दिला जात आहे। याच कार्याचा आढावा आज राज्यस्तरीय मनसेच्या नेतृत्वांकडून घेण्यात आला आहे। नागपूरमध्ये 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करा आणि परीक्षा ऑनलाईन घ्या अशी मागणी करून विद्यार्थ्यांनी मेडिकल चौकात आंदोलन केलंय। विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ऑनलाईन झाला असल्याने परीक्षाही ऑनलाईन घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला नेतृत्व नसलं तरी नागपूरमधील मेडिकल चौकात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे। विद्यार्थी रस्त्यावर उतरल्याने पोलीसही मोठ्या प्रमाणात घटनास्थळी दाखल झाले होते। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे शाखेमार्फत गेल्या 21 जानेवारी ते 30 जानेवारीपर्यंत जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम आखण्यात आली होती। विविध ठिकाणी अवैध हातभट्टी दारू विक्री वाहतूक यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळवण्यासाठी धाडसत्र आयोजित करण्यात आलं होतं। या धाडसत्राच्या दरम्यान साधारणपणे 103 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामध्ये 60 गुन्हे वारस आणि 43 गुन्हे बेवारस अशा स्वरूपात आहे। या प्रकरणी 60 आरोपींना अटक करण्यात आली आहे। परीक्षा ऑनलाईन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। मुंबई नागपूर औरंगाबाद उस्मानाबाद येथे विद्यार्थी या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहेत। तर धारावीमध्ये शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलंय। नागपुरात आंदोलक विद्यार्थ्यांकडून बसही फोडण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। या सुपरफास्ट आढाव्यामध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा News24 सह्याद्री। सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।